दुर्दम्य इच्छाशक्ती, कामातील चिकाटी, मेहनती स्वभाव, प्रामाणिक वृत्ती, दूरदृष्टी, बुद्धिवान, प्रतिभावंत, लढवय्या, विनयशील, संवेदनशील, कर्तव्यदक्ष, मित्रवर्य, सन्मित्र, काळजीवाहू, परोपकारी, अवघ्यांचा आधारबळ, अर्थात आपल्या सर्वांचे लाडके श्री संजयजी पुंडलिक पाखले. 9 ऑगस्ट 1968 या दिवशी जळगाव जिल्ह्यातील 40 गाव तालुक्यात असलेल्या मेहुणबारे या छोट्याशा गावात माता सौ रुक्मिणीबाई आणि पिता श्री पुंडलिकराव यांच्या पोटी संजयजी यांचा जन्म झाला. आणि तेव्हाच संजयजी यांच्या उज्ज्वल भविष्याचं भाकीत लिहिलं गेलं. शेतकरी माता पित्याच्या छत्रछायेखाली आणि ज्येष्ठ बंधू विकास आणि भगिनी विजयाताई यांच्या समवेत संजयजी यांच्यावर मेहनत आणि प्रामाणिकपणाचे संस्कार झाले. तसंच भारतीताई, प्रवीण आणि सतीश या लहानक्यांशी गमती जमती, मजा मस्ती आणि खेळ खेळत त्यांचं बालपण सरलं. तेरी गोद में सर है मैया, अब मुझको क्या डर है मैया. तेरी गोद में सर है मैया, अब मुझको क्या डर है मैया. दुनिया नजरें फेरे तो फेरे, दुनिया नजरें फेरे तो फेरे. मुझ पे तेरी नजर है मैया, तेरी गोद में सर है. काम आणि शेतीकामात मदत करण्याबरोबरच मोठ्या चिकाटीने शाळा आणि अभ्यास याकडे त्यांनी लक्ष दिलं. अगदी बालपणापासूनच संजयजी यांच्या नजरेत उज्ज्वल भविष्याची स्वप्न होती. जगणं अधिकाधिक समृद्ध संपन्न करण्याची उमेद होती आणि कुठल्याही संकटाला सामोरं जाण्याची हिंमत होती. त्यांनी आपलं 1 ते 7वीचं शालेय शिक्षण त्यांच्या मूळ गावी बहाळ येथे केलं आणि 8वी ते 12वीपर्यंतचं शिक्षण 40 गाव तालुक्यात नातेवाईकांकडे राहून पूर्ण केलं. संजयजी 1987 साली विज्ञान शाखेतून 12वी उत्तीर्ण झाले आणि मग त्यांना धुळे देवपूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीची जाहिरात दिसली. शिकत असताना 150 रुपये ज्या व्यक्तीकडे सहलीला जाण्यासाठी नव्हते, ती व्यक्ती आज 150 लोकांचा उदरनिर्वाह कसा होईल याचा पूर्ण भार ज्याने आपल्या खांद्यावर ठेवलाय, असं व्यक्तिमत्व म्हणजे संजय पाखले. येणाऱ्या काळात भविष्यात अशा व्यक्तीला एक उदंड आयुष्य लाभो, प्रगती हो, हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो. डॉक्टर बनून उपचार करणं शक्य नसलं तरी योग्य औषधं निर्माण करून गोरगरीब गरजूंची सेवा शुश्रूषा करता येईल या भावनेनं त्यांच्या मनात घर केलं. डोळ्यात शेकडो स्वप्न असली तरी घरची परिस्थिती बेताची होती. पण म्हणतात ना, इच्छा असेल तर मार्ग सापडतोच. तो मार्ग योग्य प्रयत्नांनी शोधावा लागतो आणि संजयजी यांची इच्छा आणि प्रयत्न या कामी आले. अर्थात हे दिव्य इतकं सोपं नव्हतं. डी फार्मला प्रवेश घेण्याची इच्छा व्यक्त करण्यासाठी आणि प्रवेश फी मिळवण्यासाठी हे महाशय त्यांचं मूळ गाव बहाळमधून सायकलवर स्वार होऊन निघाले. कुठे तर तब्बल 10 किलोमीटर लांब असलेल्या गोंडगावला. तिथे त्यांचे मोठे बंधू विकासजी अर्थात बापू शिक्षक म्हणून नोकरीला होते. परंतु माझं जे फार्मसीचं स्वप्न होतं ते स्वप्न संजूने पूर्ण केलं आणि त्याची जिद्द पाहून मलाही खूप कुतूहल वाटलं. आणि आज या शिक्षणापासून त्याने जे शून्यापासून विश्वाची निर्मिती केली, खरोखर अभिमानाची आणि आनंदाची बाब. आणि माती धरता सोनं होणं ही त्याच्या हाताची किमया आहे आणि त्याच्या या भावी आयुष्यात भावी वाटचालीस त्याला मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो. हा खडतर प्रवास संपल्यावर तेव्हा कुठे मोठ्या बंधूंची भेट झाली आणि बापूंनी संजयजी यांच्या डोळ्यातील स्वप्न बघितली आणि त्यांना फार्मसीच्या प्रवेशासाठी आर्थिक सहाय्य केलं. डी फार्मला प्रवेश घेतल्यानंतर संजयजी यांच्या आयुष्याला खऱ्या अर्थानं कलाटणी मिळाली. औषध निर्मितीचं एक नवीन क्षेत्र, नवीन जग त्यांनी ह्या अभ्यासक्रमात अनुभवलं. जगण्याची आणि जगवण्याची एक अनोखी प्रयोगशाळा त्यांनी अनुभवली. संजय पाखलेंची सुरुवातच आमच्या हॉस्पिटलपासून झाली. तिथे मेडिकल स्टोअर सुरुवात केली आम्ही आणि त्या संधीचं त्यांनी इतकं सोनं चांगल्या पद्धतीने केलं की आज त्याचा
कारभाराचा मोठा वटवृक्ष तयार झालेला आहे आणि हे खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि त्याचबरोबर ही वाटचाल करताना त्यांनी कधीही दुर्गुण जे आहेत गर्व किंवा मगरुरी वगैरे या सगळ्यांपासून तो लांब राहिला. आणि मला वाटतं सर्वांनी संजय पाखलेंचा आदर्श ठेवावा आणि याचप्रमाणे सर्वांनी याच पद्धतीने प्रगती करावी. मी त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. 1987 मध्ये संजयजी यांनी औषधशास्त्रातील पदविकेचं प्रमाणपत्र सन्मानाने मिळवलं. 25 जानेवारी 1989 या दिवशी माता पिता आणि ज्येष्ठ बंधू भगिनींचे आशीर्वाद घेऊन त्यांनी आपलं बाहळगाव सोडलं आणि गेले थेट मुंबईला स्वप्ननगरीत. विशेष म्हणजे त्यावेळी त्यांच्या खिशात केवळ 200 रुपये होते आणि ते सुद्धा वडिलांनी दिलेले. संजयजी थेट गेले डोंबिवली येथे काका श्री पुरुषोत्तम पाखले यांच्याकडे. काका आणि काकूंनी अतिशय आपुलकीनं त्यांचं स्वागत केलं. काही काळासाठी काकांकडेच त्यांचं वास्तव्य होतं. नोकरीच्या शोधात असलेल्या संजयजी यांना अवघ्या 2 दिवसात म्हणजे 27 जानेवारी 1989 भिवंडीच्या सोसायटी मेडिकल स्टोअर्समध्ये नोकरी मिळाली. तेव्हा त्यांचं महिना वेतन होतं केवळ 900 रुपये. अर्थात वेतनापेक्षा कामाचा अनुभव आणि औषधांची ओळख आणि मैत्री त्यांच्यासाठी लाख मोलाची होती. नमस्कार, मी डॉक्टर अभय विस्पोते, MD मेडिसिन आणि SRP ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स मुंबईचा मेडिकल डायरेक्टर आणि पाखले साहेबांच्या मित्र समुद्रातला एक थे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये भरपूर वळणं येतात आणि त्या वळणावरती अनेक अनोळखी माणसं भेटतात. त्या अनोळखी माणसांमध्ये काही माणसं आपल्या हक्काचे होतात आणि ते आपले आयुष्यच बदलतात. त्यापैकी एक माणूस म्हणजे संजय पाखलेजी. प्रत्येक भेटीमध्ये तुम्हाला प्रोत्साहन देणं, तुमची अशक्य स्वप्न पूर्ण होण्यासाठी तळमळीचा प्रयत्न करणं हे एका सामान्य माणसाला जमणारं नाही आहे. त्यासाठी एक उदार प्रवृत्तीची दैवी शक्ती लागते. ती दैवी शक्ती म्हणजे संजय पाखलेजी. धीरते कारण सहाय्य होते नारायण. मी काही नसताना माझ्यावरती माझ्यापेक्षा जास्त विश्वास दाखवून पण आज संजय साहेबांच्या प्रेझेन्समुळे मी आज इथे आहे आणि तुमच्या सर्वांबरोबर उभा आहे. पुढे त्यांना 9 नोव्हेंबर 1989 रोजी मुंबई महानगरपालिकेच्या शिवडी येथील TB रुग्णालयात फार्मासिस्ट म्हणून कायमस्वरूपी नोकरी लागली. असं असताना देखील ते भिवंडीच्या मेडिकल स्टोअर्समध्ये पार्ट टाइम म्हणून नोकरी करत होते हे विशेष. 1991 अखेरीस त्यांनी स्वतःचं मेडिकल स्टोअर सुरू करण्याच्या इराद्यातून भिवंडीच्या मेडिकल स्टोअर्समधील नोकरीला रामराम ठोकला. दरम्यान संजयजी यांना विवाहासाठी घरून आग्रह सुरू झाला. स्वतः संजयजी यांनी त्यांच्या मित्राच्या सहाय्याने वधू शोध सुरू केला आणि हा शोध येऊन थांबला तो संस्कारी आणि घरंदाज अशा सौ अलकाताई यांच्यावर. धुळ्याला 11 मे 1993 या दिवशी उभयतांचा विवाह मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आणि डोंबिवलीत संसार सुरू झाला. अलकाताई या लक्ष्मीच्या सोनपावलांनी संजयजी यांच्या आयुष्यात आल्या. अलकाताई यांच्यामुळे संजयजी यांना स्नेह साहचर्य आणि संसाराची अनुभूती मिळाली, समर्थ साथ मिळाली. दरम्यान उद्योगी वृत्तीच्या संजयजी यांनी बंधू प्रवीण यांच्या साथीने दुग्ध वितरणाचा व्यवसाय सुरू केला. अगोदरच अत्यंत व्यस्त असलेल्या दिनक्रमात त्यांनी रात्री जागरण करून हा व्यवसाय नेटाने केला तर लहान बंधू सतीश यांना योग्य मार्गदर्शन करून थेट डॉक्टर बनवलं. खरं तर संजयजी यांनी स्वतः डॉक्टर होण्याचं अपूर्ण स्वप्न डॉक्टर सतीश यांच्या माध्यमातून पूर्ण केलं. नमस्कार, मी आहे डॉक्टर शैलेश पालेकर. गेले 26 वर्ष मी हॉस्पिटल रन करतोय. की संजय बिझनेस करताना मनी माइंडेड कधीच नव्हता. चांगला बिझनेस करावा, आपले 2 पैसे आपण कमवावे आणि आपल्याकडे येणाऱ्या जे बेनिफिशियरीज आहेत त्यांना सुद्धा डिस्काउंट देऊन कमी मोलामध्ये तो औषधं विकत होता. दिस इज प्रॉबेबली हिज बिगेस्ट असेस इन लाईफ, टू बी अ काइंड पर्सन, टू बी अ जनरस पर्सन, टू बी अ होल हार्टेड पर्सन जो प्रेम करून लोकांबरोबर त्यांची मनं जिंकून घेतो. नवा संसार, कौटुंबिक जबाबदाऱ्या, नोकरी, व्यवसाय, प्रवास, धावपळ असा संघर्ष करत संजयजी यांनी डोंबिवलीमध्ये 1995 स्वतःची वास्तू घेतली. ग्रामीण भागातून आलेल्या एका होतकरू तरुणाने आपली बुद्धिमत्ता आणि चिकाटीने या शहरात अल्पावधीतच स्वतःचं स्थान निर्माण केलं. आज हा आनंदाचा दिवस बघताना त्यांनी घेतलेल्या कष्टाची आठवण होते आणि त्यांच्या कष्टाचं फळ परमेश्वराने भरभरून दिलं असं मी नक्कीच म्हणू शकते. आज दोघं भावांचा सायकलीवरचा प्रवास हा
अजूनही डोळ्यासमोर आठवतोच. मर्सिडीजमध्ये जरी बसले तरी सायकलीवर त्यांनी कसा प्रवास केला आहे ते मी अजूनही विसरलेली नाही. माझ्या लग्नानंतर आई वडील लवकरच सोडून गेले, पण माझ्या नवऱ्याने बिलकुलही कधीही जाणीव होऊ दिली नाही की तुला आई नाही, वडील नाही, भाऊ नाही. सगळ्या भूमिका योग्य रीतीने पार पाडल्या त्यांनी आणि आजही पार पाडतायत. मी माझ्या परीने त्यांना उत्तम साथ देण्याचा प्रयत्न केला आणि यापुढेही करत राहीन. उत्तम आरोग्यासह असाच सन्मान भेटत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. दरम्यान 14 सप्टेंबर 1997 या दिवशी संजयजी आणि सौ अलकाताई यांच्या सुखी संसारात तेजसच्या रूपातून एक मोहक फूल उमललं. दोघांच्या संसाराला तेजसच्या आगमनाने परिपूर्णता आली. आईबाप होण्याचं भाग्य लाभलं. अर्थात केवळ संसारात रमणारे ते संजयजी कसले. त्यांनी 7 जानेवारी 1998 रोजी डोंबिवलीला सोसायटी मेडिकल स्टोअर्स या नावाने स्वतःचं पहिलं वातानुकूलित मेडिकल स्टोअर सुरू केलं आणि ह्या माध्यमातून सोसायटी मेडिकल स्टोअर्सची मुहूर्तमेळ रोवली गेली. किरकोळ औषध विक्रीचा प्रदीर्घ अनुभव घेतल्यावर संजयजी यांच्या सुपीक डोक्यात घाऊकपणे औषध विकण्याची कल्पना आली आणि 24 डिसेंबर 2004 या दिवशी त्यांनी गजानन मेडिकल एजन्सीजच्या माध्यमातून घाऊक औषधांच्या बाजारपेठेत उडी घेतली. वाळूचे कण रगडता तेलही गळे, हे जेव्हा मी संजयला बघतो तेव्हा मला हे नेहमी आठवतं. कारण कुठली गोष्ट त्याला करायची असेल तर तो इतक्या मेहनतीने करतो आणि ते हातात आल्याशिवाय ते सोडत नाही. दुसरं त्याचं मला फार आवडतं म्हणजे व्यवसाय हा फक्त म्हणजे बुद्धीतून करत नाही पण तो हृदयातून पण करतो. तो नाती जोडतो. त्याने शून्यातून साम्राज्यही निर्माण केलं हे याचं कौतुक हे आम्हाला पण आहे. हे त्याचे जे गुण आहेत की जे अतिशय प्रयत्नशील, अतिशय प्रेमळ आणि जे संबंध ठेवण्याचे हे जे असे बरेच ज्याच्यामध्ये चांगले गुण आहेत त्यामुळे तो एक यशस्वी उद्योजक झालेला आहे. संजयला त्याच्या पुढच्या आयुष्याबद्दल आणि त्याच्या पुढच्या सगळ्या उद्योगक्रमाबद्दल त्याला मी शुभचिंतन चिंतितो आणि देवाकडे प्रार्थना करतो की हा आमचा इतका प्रेमळ आणि चांगला मित्र आम्हाला दिला त्याबद्दल मी देवाचे मनस्पूर्वक धन्यवाद मानतो. पण असं असताना देखील संजय पाखले हे समाधानी होऊन एका ठिकाणी शांत बसले नाहीत. ते प्रचंड अस्वस्थतेनं भविष्याचा आणि लोकांच्या आरोग्याचा विचार करीत राहिले आणि त्यातूनच औषधांचा व्यापक स्वरूपात पुरवठा करणाऱ्या कंपनीचा विचार विजेप्रमाणे त्यांच्या डोक्यात चमकला. योग्य विचार आणि कर्तबगार लोकांची साथ यामुळे अल्पावधीत हा विचार मूर्तिमंत साकार झाला आणि 2 ऑक्टोबर 2008 या दिवशी एक ऐतिहासिक घटना घडली. ती म्हणजे विलबेरी हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना. औषध व्यापार क्षेत्रात एका मराठी उद्योजकाने आपल्या व्यवसायाचा प्रारंभ केला. अगोदर महाराष्ट्र आणि टप्प्याटप्प्याने भारतभर व्यवसाय करत 2015 साली विलबेरी राष्ट्रीय स्तरावर काम करणारी अग्रगण्य अशी औषध पुरवठा कंपनी म्हणून नावारूपाला आली. ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. अँड माय फ्रेंड संजय पाखले ही वर्क्ड ॲज अ फार्मासिस्ट विथ मी. ही इज अ जेम ऑफ अ पर्सन, व्हेरी सिन्सिअर इन हिज वर्क अँड डाऊन टू अर्थ. ड्यू टू हिज हार्ड वर्क ही हॅज अटेंड पोझिशन इन सोसायटी ॲज अ सक्सेसफुल एंटरप्रिन्युअर अँड आय विश हिम सक्सेस फॉर हिज फ्युचर एंडेवर. विशेष म्हणजे संजय पाखले यांच्याकडून प्रेरणा घेऊन लाडशाखीय वाणी समाजाच्या तरुणांची आज मुंबई परिसरात शेकडो मेडिकल स्टोअर्स आहेत. काय बोलायचं संजय पाखलेबद्दल, त्यांच्या अक्कल गोड व्यक्तिमत्व मी आजपर्यंत खरं कुठे बघितलं नाही. तुमच्या मैत्रीचं खरं निमित्त झालं आमचं वाणी समाजाचं महाअधिवेशन. आम्ही पुण्यात अधिवेशन असल्या कारणाने पुण्याच्या लोकांशी सगळ्या मुंबईच्या लोकांचा सहभाग झाला. त्याच्यात लीड मेंबर संजय भाऊ होते. आज जो सोहळा होतोय आणि जो सन्मान संजय भाऊंचा होतोय त्याचा मला अतिशय आनंद होतोय आणि संजय भाऊंच्या भावी आयुष्यास वाटचालीस माझ्या खूप खूप शुभेच्छा. बुद्धिवादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असणाऱ्या संजयजींची आणखी एक बाजू आहे, ती म्हणजे त्यांची कुलदैवत मनुमातेच्या प्रती असलेल्या निस्सीम श्रद्धेची. 2015 त्यांनी मनुमातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि परिसरात मूलभूत सेवा पुरवून या ठिकाणचा कायापालट केला. या कामांमुळे हे मंदिर भाविकांसाठी अतिशय सोयीचं बनलं.
खानदेश आणि राज्यभरातून हजारो भाविक मातेच्या दर्शनासाठी आवर्जून येतात. लहान मूर्ती पण थोर कीर्ती या म्हणीप्रमाणेच संजयाचं कार्य आहे. पण दूरदृष्टी असल्यामुळे एकंदरीत सारांश म्हणजे महाभारतातील दूरदृष्टी असलेल्या संजयप्रमाणेच हा संजय आहे. त्यास आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी डोंबिवलीतील सर्व संस्थांतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. आज संजयजी हे बिलबेरी हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून यशस्वीपणे काम बघत आहेतच, पण त्याचबरोबर डोंबिवलीच्या उदय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून शिक्षण क्षेत्रात ते भरीव योगदान देत आहे. फार्मास्युटिकल्स अखिल भारतीय लाडशाखीय वाणी प्रबोधन संस्थेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. पंढरपूरच्या लाडशाखीय समाज धर्मशाळेचे संचालक आहेत. त्यांना आतापर्यंत अनेक विविध मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. सायकलपासून सुरू झालेला त्यांचा हा खडतर प्रवास आता सुखद अशा मर्सडीजपर्यंत येऊन पोहोचलाय. अर्थात या प्रवासात त्यांनी आपल्या सहप्रवाशांना सुद्धा संधी देऊन समृद्ध बनवलंय. मी अनिल तोडकर, माझा बांधकाम हा व्यवसाय. संजयजी माझी खरी ओळख ही अधिवेशनापासून झाली. त्यांचं नेचर म्हणजे त्यांचा स्वभाव हा खूप साधा मनमिळव आहे. संजय बाबा सारखा मित्र मला मिळाला, मला खूप आनंद झाला. असाच मित्र माझ्याबरोबर आयुष्यभर राहू. त्यांच्याबद्दल जे पुस्तक लिहिलं गेलं, त्यांचा जो सन्मान होतोय आज, ते पाहून मला खूप आनंद होतोय आणि त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा. मराठी माणसाला उद्योग व्यवसायात यश मिळत नाही असं म्हणणाऱ्या लोकांनी संजयजी पाखले यांचा थक्क करणारा जीवन प्रवास अभ्यासावा. आज प्रकाशित होत असलेल्या सारे गम ह्या त्यांच्या जीवन गाथेतून सगळ्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल आणि यशाचं औषध मिळवण्यासाठीची उमेद सुद्धा. एका सामान्य माणसाच्या असामान्य कर्तृत्वाची आणि संघर्षमय जीवनाची एक विलक्षण आणि प्रेरणादायी अशी कहाणी. छोट्या मोठ्या समस्या घेऊन उदास होणाऱ्या, वैफल्यग्रस्त होणाऱ्या, नकारात्मकतेच्या गर्तेत जाणाऱ्या तरुण पिढीला खऱ्या अर्थाने संजयजी पाखले यांच्यासारखी मंडळी आदर्शवत आहे. एक चांगला मुलगा, बंधू, पती, पिता, सहकारी, व्यवस्थापक आणि उद्योजक म्हणून संजयजी यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व सगळ्यांसाठी प्रेरक असंच आहे. मन मंदिरा ते जाने ओ, मन मंदिरा ते जाने उजळो न घे साधका. मन मंदिरा ते जाने उजळो न घे साधका. संवेदना तळहाताच्या रेषानी सहज सुखा का भोगी कोणी. तळहाताच्या रेषानी सहज सुखा का भोगी कोणी. म्हणूनच त्यांच्यातील जाणीव संपन्न आणि संवेदनशील असलेल्या अस्सल माणूसपणाला मानाचा मुजरा. संजयजी यांचे अभिष्ट चिंतन, त्यांना सुदृढ दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा, त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होत आणि त्यांच्या माध्यमातून लोकसेवा घडो हीच प्रार्थना. Ah!